नमस्कार, आपल्या सिंधुदुर्ग चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. माझं नाव आहे उत्कर्ष सातार्डेकर आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे चिकन चिली. चला तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. एक बाउल मी चिकन घेतलं आहे, हे बोनलेस चिकन आहे, तुम्ही विथ बोन पण घेऊ शकता. एक चमचा मीठ घेतलं आहे, एक चमचा चिली सॉस घेतलं आहे, दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, एक शिमला मिरची घेतली आहे, तीन चमचे सोया सॉस आहे, दोन चमचे चिली सॉस आहे, एक चमचा मिरी पावडर आहे, एक चमचा कॉर्नफ्लावर आहे, अर्धी वाटी पाणी आहे आणि तळण्यासाठी तेल घेतलं आहे. आता आपण चिकनला एक चमचा मीठ आणि एक चमचा सोया सॉस लावून मिक्स करूया. दोन हिरव्या मिरच्या, एक शिमला मिरची उभी चिरून, तीन चमचे सोया सॉस, दोन चमचे ग्रीन चिली सॉस, एक चमचा मिरी पावडर, एक चमचा कॉर्नफ्लावर, अर्धी वाटी पाणी, तळण्यासाठी तेल. एक तास झालेले आहे, हे चिकनचे पीस आता आपण तळून घेऊया. गॅस आपण आता बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता चिलीसाठी सॉस तयार करून ठेवूया. त्यासाठी पॅन गरम करून ठेवूया. गॅस मिडियम ठेवायचा आहे. त्याच्यात एक चमचा तेल घालूया. आता त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकूया. ते परतून घेऊया. आता ह्यामध्ये शिमला मिरची घालूया. ती व्यवस्थित परतून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि गॅस मिडियमच ठेवायचा. आता ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकते. सोया सॉस, चिली सॉस, मिरी पावडर, करून घेऊया.
सॉसला एक चांगली उकळी येऊ दे. आता यामध्ये मी चिकनची पीस घालेन. आता यामध्ये कॉर्नफ्लोअर मध्ये थोडं पाणी टाकून पेस्ट तयार करून घेऊया. आता ही पेस्ट यामध्ये टाकूया. झाली आपली चिकन चिली तयार. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. आई, माझ्याकडून तुला एक लाईक.